राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी सिनेमानं जोरदार बाजी मारलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. व्हेंटिलेटर या सिनेमानं वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये पुरस्कार मिळवलेले आहेत. सध्या Zee24 तासच्या न्यूज रूममध्ये व्हेंटिलेटर सिनेमाची टीम सेलिब्रेट करते. आपण थेट जाऊयात, आमच्या प्रतिनिधी जयंती वाघधरे सध्या त्यांच्यासोबत आहेत. जयंती, भूषण, मराठी पाऊल पडते पुढे असं म्हणावंच लागेल, कारण 64व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात ज्या पद्धतीनं मराठी सिनेमांनी बाजी मारली आणि त्यात व्हेंटिलेटर या सिनेमानं ज्या प्रकारे पुरस्कार पटकावलेले आहेत, या सिनेमाच्या निमित्तानं जितेंद्र जोशी आमच्या ऑफिसमध्ये आहे, न्यूज रूममध्ये आहे आणि इथे इट्स टाईम टू सेलिब्रेट. जितू जोशी माझ्यासोबत आहे. मला वाटतं आपण लगेच सेलिब्रेशनला सुरुवात केली पाहिजे. फक्त मी हा जो केक कापतो आहे याच्यावर लिहिलं आहे व्हेंटिलेटर, पण मी हा व्हेंटिलेटर आणि कासव या दोनही सिनेमांच्या वतीने मी कापतोय, कारण राजेश मापुसकरांचा हा सिनेमा आहे आणि सर्वस्वी हे जे क्रेडिट आहे ते राजेश मापुसकरांचंच आहे. परंतु मला वाटतं की इतकी वर्ष सुमित्रा भावे आणि सुनील सुखतनकर हे इतके दर्जेदार चित्रपट बनवत आहेत आणि त्यांना सुवर्ण कमळ मिळणं ही सुद्धा तितकीच अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. तो त्या दोन्हीही चित्रपटांच्या वतीने आणि अर्थात दशक्रिया या चित्रपटाला सुद्धा भरघोस यश मिळालेलं आहे. सो अगे या तीनही चित्रपटांच्या वतीने आपण हा केक कापूया. प्लीज डू द ऑनर. सरांनाही इन्व्हाइट केलं पाहिजे, कारण सर तिथे बॅक स्टेज. सर प्लीज या इथे. सर प्लीज या. या सर, लेट मी एक 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 मिनिट. रितन, यू डिझर्व एव्हरी इंच ऑफ इट. वाव, एव्हरी इंच ऑफ इट. गणेश मस्तुरी जे आपल्याबरोबर आहेत, घे पूर्णच घे. वा, तर हा आनंद आहे. मला असं वाटतं की केक आपण कापला आणि सगळ्यांनी आनंद साजरा केला. परंतु याचसोबत जर का मराठी चित्रपटांना, दर्जेदार मराठी चित्रपटांना पारितोषिकांपुरतंच मर्यादित न राहता जर त्यांना लोकाश्रय मिळाला आणि लोकांनी जास्तीत जास्त मराठी सिनेमा पाहिला, तर मला वाटतं की ते खऱ्या अर्थानं आपलं यश असेल. लगेच जितू आणि माझ्यासोबत चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूरही आहेत. सर, म्हणजे गेले अनेक वर्ष आपण पाहतोय राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ज्या पद्धतीनं मराठी सिनेमा बाजी मारतात आणि यंदाच्याही वर्षी हेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं त्याबद्दल. म्हणजे अगदी आकडेवारीने सांगितलं ना, तर 344 चित्रपट त्यावेळेला स्पर्धेमध्ये होते सगळ्या भाषांचे मिळून. फायनलला 80 होते आणि 10 मराठी चित्रपट होते. म्हणजे 344 चित्रपटातून मराठींनी बाजी मारली हे जास्त कौतुकाचं आहे. आणि आता हा जसं म्हणाला तसं की आता लोकाश्रय मिळणं गरजेचं आहे, कारण पारितोषिक आपल्याला दरवर्षी मिळतात, परंतु आता प्रेक्षकांनी यावं. गेल्या 3-4 महिन्यामध्ये मराठी सिनेमापासून प्रेक्षक तुटतोय की काय आणि श्वास पूर्वीची स्थिती येते की कशी भीती वाटते. तर मला असं वाटतं की श्वासच्या वेळेला ज्याला परत मराठीला चांगले दिवस आले तसं कासव आणि व्हेंटिलेटरने यावेत अशी माझी अपेक्षा आहे. आणि मला तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला. काही नाही, गेल्या आता आपण जर पाहिलं तर श्वासनंतर आपल्याला एकदम 50 वर्षांनी आपल्याला मिळालं होतं आणि त्याच्यानंतर देऊळनंतर आता लगेचच त्याच्यानंतर कोर्टला मिळालं आणि त्याच्यानंतर आता व्हेंटिलेट. म्हणजे एक सुवर्णकमळांमध्ये आपण जर बघितलं तर आता आपला वेळ कमी कमी होत चालला आणि अधिकाधिक प्रमाणात आपल्याला सुवर्णकमळं मिळत आहेत. त्यामुळे कासवचं यावेळचं सुवर्णकमळ जे आहे ते त्या दृष्टीने महत्त्वाचं आहे की आपण तो टाईममधला जो आहे तो तेवढा पिरियड न जाता आपण अधिकाधिक क्रंच करतोय, म्हणजे लवकरच आपल्याला अधिक प्रमाणात सुवर्णकमळं मिळायला लागतील अशी चिन्ह आहेत. नक्कीच. आणि जितू, आपण म्हणजे इथे तर सेलिब्रेट केलंय, पण फायनली सेलिब्रेशनचे प्लॅन्स तुमचेही वेगवेगळे असतील, तर त्याबद्दल सांगशील. नाही, मला तर असं वाटतं की हे जे हा जो उत्सव आहे हा उत्सव गमतीशीर गोष्ट म्हणजे हा उत्सव मला राजेश मापुसकर यांना भेटून कधी एकदा मी त्याला मिठी मारतो आणि त्याला कधी एकदा, कारण ही डिझर्व्ज एव्हरी बिट ऑफ इट. कारण इतकी मोठी कलाकारांची फौज घेऊन काम करणं ही अजिबात सोपी गोष्ट नव्हती आणि ते करत असताना सुद्धा कुठेही ॲडमंट नव्हता, कुठेही म्हणजे आपलं आग्रही असणं हे आपल्या सौम्य स्वभावातून सुद्धा आपण करून दाखवू शकतो हे राजेश मापुसकर या माणसाकडून शिकायला मिळतं. तर हे सगळं राजेश मापुसकरचं यश आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो, सुवर्णकमळ मिळालं कासवला, सुमित्रा भावे, सुनील सुखतनकर, फार कमी माणसं अशी आत्ता आहेत आसपास या चित्रपट क्षेत्रात की जी खरोखर गुरुतुल्य आहेत. खरं जयंती, खरं तर आत्ता जितूने जे सांगितलंय ते फार महत्वाचं आहे. ते म्हणजे आता लोकाश्रय मराठी सिनेमांना मिळणं अत्यंत महत्वाचं ठरलं. Zee24 तास रहा एक पाऊल पुढे.